कोरोना विषाणूचा परिणाम सर्व क्षेत्रात झाला आहे. राज्यात संचारबंदी लागू झाल्यापासून जीवनावश्यक वस्तू विक्री करण्यास मुभा देण्यात आली आहे. मात्र पनवेल मार्केट येथील भाजीपाला विकणारे या संधीचा फायदा घेत भाजीपाला चढ्या भावानं विकत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप निर्माण झालाय. शासनानं काळा बाजार करू नये असे निर्देश दिले असतानाही भाजीपाला विकणारे त्याकडे दुर्लक्ष मनमर्जीने हवी ती किंमत लावून भाजीपाला विकत आहेत. नागरिकांच्या या संतप्त प्रक्रियांचा आढावा मल्हार टीव्हीच्या प्रतिनिधीनं त्यांच्याशी संवाद साधून घेतला आहे. काय परिस्थिती इथे, काय भाज्यांचे भाव, काय सांगितलं आणि जे गव्हर्नमेंटने आता जे थोडं सुरक्षेच्या दृष्टिकोनातून स्क्वेअर पाडलेले त्याचा लोक किती आहे उपयोग करून घेत आहेत? त्याचा जे स्क्वेअर केलं आहे त्या लोकांचा वापर कोणी करत नाही आणि भाजीवाले निव्वळ पब्लिकचा म्हणजे गैरफायदा घेत आहेत. आता गरज आहे तुमच्या लोकांना हात पुढे करून, हात तुमची हे म्हणतात ना आपली महागाई तुम्ही जे वाढवलं आहे ना पब्लिकला लुटताय, त्यांचा पगार येणार नाही, त्याचं सोल्युशन काढताय सरकार. पण त्याच्या आधी तुम्ही पब्लिकला लुटून बसाल हे चुकीचं आहे. माणूस की कुठंच राहणार नाही, तर प्रत्येकाने सहकार्य करायला पाहिजे. सडलेल्या भाजी तुम्ही महागाईने विकायला लागला हे चुकीचं आहे. गव्हर्नमेंटचे स्क्वेअर पाडलेले सुरक्षा दृष्टिकोनातून त्याबद्दल काय वाटतं? स्क्वेअर गव्हर्नमेंटने स्क्वेअर हे आपल्यासाठी चांगल्यासाठी पाठवलंय, पण लोकांनी त्याचा गैरवापर करतात, कोणीही त्याचा वापर करत नाही. आज माणूस सुरक्षित राहिला तर आपण सुरक्षित राहणार आहे, पण त्याचा कोणीही गैरफायदा घेऊ नये. अशी भाव इथे महागच आहे ना, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे भाव. आता आम्ही त्यासाठी आलो दुकान, एक दुसरे दुकान आहे ते कमी भाव होता कांद्याचा, नाही इथे आता दाखवतो 70 रुपये किलो. इतका डिफरन्स नाही पाहिजे ना सडनली. 100 ते 80 किलो देत होते, आता हा 70 रुपये किलो सांगतो. सरकार सांगतोय की भाज्या तुम्हाला दिल्यात, पण इकडे व्यापाऱ्यांनी लुटायला घेतला. मानता म्हणजे बघितला ना किती डिफरन्स आहे. आता आम्ही त्या ठिकाणी आलो, तिथे दाखवतो तिथे दाखवतो का 100 रुपये आधीच दाखवतो, इथे 70 रुपये किलो, म्हणजे डिफरन्स झाल्यास ना चांगला डिफरन्स आहे. इतका डिफरन्स नाही पाहिजे. थोडाफार आम्ही पण समजतो का परिस्थितीमुळे थोडाफार त्यांना पण त्रास होतो, इतका ठीक आहे, पण इतका डबल ट्रिपल डिफरन्स नाही पाहिजे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.